पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी शीतल पाटील घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आणि हल्ला करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, धुळ्यात कार्यकर्त्यांकडून निषेध। धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाची पातळी 42 अंशावर, उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा, वैद्य प्रवीण जोशी यांचं मत। धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना शुक्रवारी रात्री भोजनातून विषबाधा, हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे खान्देश कुलस्वामिनी एकविरा देवीची यात्रा यंदा 15 एप्रिल पासून, मंदिर परिसरात 16 एप्रिलला रथ मिरवणूक काढली जाणार। आणि धुळे जिल्ह्यातील सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात गस बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील तर उपाध्यक्षपदी बबन नगराळे यांची बिनविरोध निवड। आता बातम्या जाणून घेऊया विस्ताराने। केवळ परिवहन महामंडळाचे कर्मचारीच नव्हे तर अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणारे नेते अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रतिमा आहे। पण कुणीतरी कुणाच्या तरी इशाऱ्याने परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला आहे। हल्ला करणाऱ्या आणि हल्ला करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धुळ्यात निषेध नोंदवला। धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले, त्यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आलं। परिवहन महामंडळाचे शासनाकडे हस्तांतरण करावे आणि त्या अनुषंगाने दिले जाणारे लाभ मिळावेत यासाठी ऑक्टोबर 2021 पासून कर्मचारी आंदोलन करीत आहेत। न्यायालयाने 22 एप्रिल पर्यंत कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये आणि त्यांना कामावर येण्याची संधी द्यावी अशा आशयाचा निकाल दिला आहे। असे असताना शुक्रवारी आंदोलन करणाऱ्या महामंडळ कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला। काहींनी पवार यांच्या घरावर दगडफेक केली तर काहींनी चपला भिरकावल्या, त्याचे पडसाद सर्वत्र उमटले। धुळे शहरात गांधी पुतळ्याजवळ एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निषेध नोंदविला। हल्ला करणाऱ्यांवर आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली। आंदोलन करताना आंदोलकांनी मर्यादांचे पालन केले पाहिजे, नाहीतर लोकशाहीतील आंदोलनास काही अर्थ राहणार नाही अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। यावेळी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, किरण शिंदे, सत्यजित सिसोदे, सुमित पवार, कुणाल पवार, जगन ताकटे, राजू चौधरी, प्रमोद साळुंके, कैलास चौधरी, जया साळुंके, सरोज कदम, हमाणी वाघ, विजय वाघ, ज्ञानेश्वर पाटील, संजय माळी, रजनीश निंबाळकर, मनोज कोळेकर, यशवंत पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी रणजित भोसले म्हणाले, गेल्या 60 वर्षात राजकारणात असा कधी प्रसंग आला नाही, मात्र अशा पद्धतीने हल्ला करणाऱ्या सूत्रधाराचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या घरावर जो काल भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे। गेल्या 70 वर्षात जी घटना घडली नाही ती अतिशय लाजरवाणी या राज्यासाठी काल झाली। वयोवृद्ध ज्येष्ठ या ठिकाणी नेते असणाऱ्या पवार साहेबांच्या घरावर हमला झाला, याच्या पाठीमागे कोण आहे, याचा मास्टर माइंड कोण आहे, समाजकंटक या काही रॅलीमध्ये घुसले होते का, याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहे। लाजरवाणी घटना आहे, त्याचा निषेध धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस।
इंधनाचे वाढलेले दर आणि वाहन देखभालीसाठी होणारा खर्च लक्षात घेता आता वाहन प्रशिक्षणाचे दर वाढवावे लागत आहेत. एप्रिलच्या पहिल्या दिवसापासून वाढीव दर आकारले जात आहेत. नागरिकांनी वाढीव दर स्वीकारावेत अशी अपेक्षा वाहन प्रशिक्षण असोसिएशनचे मिलिंद बैसाणे यांनी व्यक्त केले. नवीन वाढीव दराची आकारणी 1 एप्रिलपासून होणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. इंधन दरवाढीचा परिणाम आता हळूहळू सर्व क्षेत्रांवर होत आहे. महागाई वाढल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात दरवाढ होत आहे. त्याला वाहन प्रशिक्षण केंद्रे अपवाद ठरलेली नाहीत. इंधनाचा दर वाढला असून वाहनाच्या सुट्या भागाचे दर देखील वाढले आहेत. वाहनांची देखभाल करणे आता खर्चिक झाले आहे. शिवाय जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढल्यामुळे उत्पन्नात वाढ होणे गरजेचे आहे असे म्हणत वाहन प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्यांनी दरवाढ केली आहे. दुचाकी वाहन चालविणे शिकण्यासाठी 3,500 रुपये, 3-चाकी वाहन चालविणे शिकण्यासाठी 7,500 रुपये, 4-चाकी वाहन चालविणे शिकण्यासाठी 8,500 रुपये, ट्रॅक्टर चालविणे शिकण्यासाठी 7,500 रुपये, दर बहुचाकी वाहन चालविणे शिकण्यासाठी 25,000 रुपये शुल्क घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आकारण्यात येणाऱ्या शुल्कात नागरिकांना वाहन चालविण्याचा परवाना देखील मिळवून देणार आहेत. नागरिकांनी वाढीव दर स्वीकारून वाहन प्रशिक्षण केंद्र चालविणाऱ्यांना सहकार्य करावे असे असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद बैसाणे यांनी आवाहन केले आहे. तसेच काही जणांनी प्रशिक्षण केंद्र चालविण्यासंबंधी असलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केलेले नाही, अशी केंद्रे बंद करण्याची कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बैसाणे यांनी यावेळी केली. यावेळी सुनील चौधरी, शरद गोसावी, निखिल मोमया, सतीश खलाणे, प्रल्हाद महाजन, ज्ञानेश्वर चौधरी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या 25 वर्षापूर्वी आम्ही ज्यावेळेस ड्रायव्हिंग स्कूल सुरू झाले, 25 वर्ष, 30 वर्ष, 20 वर्ष झाले, त्या काळामध्ये 50 ते 60 रुपये, 65 रुपये लिटर डिझेल होतं. त्या काळात देखील आमचे 3,000, 3,500 रुपये फीज आम्ही आकारणी करत होतो. त्याच्यानंतर कित्येक दिवस गेल्या 20 वर्षाचा हा भरणा आम्ही आजपर्यंत सोसत गेलो, पेलत गेलो आणि आम्ही हा भार कुठल्याही जनतेवर टाकला नाही, लादला नाही आम्ही, आणि तो आम्ही सोसत गेलो आणि आजपर्यंत इथपर्यंत आमची जी 4 चाकांवर चालणारी गाडी आहे ती आम्ही हकत इथपर्यंत आणलेली आहे. परंतु आमची सर्व समाजाला, सर्व बांधवांना ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनतर्फे जे जे ड्रायव्हिंग शिकण्यासाठी येणारे जे चालक आहेत त्यांच्यासाठी विनंती आहे की आम्हाला देखील आमच्या पाठीशी तुम्ही उभं राहावं. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे 1 किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-40-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741.
दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेससाठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्समध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन्स, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीजरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर, बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-211-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सध्या ग्रीष्म ऋतू अर्थात उन्हाची तीव्रता वाढीस लागली आहे. भेदक उन्हामुळे उष्माघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाची तीव्रता आपण कमी करू शकत नाही, पण विविध उपाययोजना राबवून आपण स्वतःचा सुरक्षितपणे बचाव करू शकतो. त्यासाठी आयुर्वेदात विविध उपाययोजना सांगितल्या आहेत, त्याचा अवलंब करावा असं मत वैद्य प्रवीण जोशी यांनी सांगितलं. अत्यावश्यक नसेल तर दुपारी 11 ते सायंकाळी 5 या काळात बाहेर पडू नये हे सर्वोत्तम आहे, असं जोशी यांनी सांगितलं. ग्रीष्म ऋतू अर्थात उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. या काळात उन्हाची तीव्रता जास्त असते. भेदक उन्हामुळे अनेकदा मृत्यू देखील होतो. तसे होऊ नये यासाठी विविध उपाययोजना केल्या पाहिजेत. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे सकाळी अभ्यंग स्नान करावे, शक्यतोवर टॉवेलने अंग घासावे आणि आंघोळ करावी, त्यामुळे त्वचेचे आजार होत नाहीत. उन्हाळ्यात मसाल्याचे आणि तळलेले पदार्थ टाळावेत. पाणी उकळून आणि गार करून प्यावे, कारण या काळात दूषित पाण्यामुळे कावीळ, गॅस्ट्रो यासारखे आजार होतात. पिण्याच्या पाण्यात सुगंधी फुले किंवा नागरमोथ्याचा वापर करावा. अत्यावश्यक नसेल तर दुपारी 11 ते सायंकाळी 5 या काळात बाहेर पडू नये. बाहेर जाणे गरजेचे असेल तर टोपी, रुमाल, छत्री यासारख्या संरक्षक साहित्याचा वापर करावा. उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पांढऱ्या रंगाचे आणि सैल कपडे वापरावेत. उन्हातून आल्यानंतर काही काळाने कैरी, चिंचेचे पन्हे, लिंबू पाणी प्यावे. उन्हात बाहेर पडणे गरजेचे असेल तर सोबत कांदा ठेवावा. रात्री झोपण्यापूर्वी त्या कांद्याचा रस काढून तो पायांना चोळावा, त्यामुळे उन्हाळा सुसह्य होईल, असेही वैद्य प्रवीण जोशी यांनी सांगितले. सध्या धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाची पातळी 42 अंश सेल्सिअसवर गेली आहे. उन्हाळ्यात जो बदल आहे त्याच्यामध्ये काळजी अशी घ्यायची की सहसा उन्हाळ्यामध्ये जे आपण कपडे घालतो ते पांढऱ्या रंगाचे घातले तर ऊन सुसह्य होतं. डार्क याचे जे आहेत ते घामाला आणि उष्णतेला त्रास द्यायला पडू शकतो. सकाळी उन्हात सूर्योदय आपल्याकडे लवकर असतो, त्याच्यामुळे सूर्योदय लवकर झाला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान केलं तर फारच चांगलं. किंवा गार पाण्याने आंघोळ करायची असेल तर उठण्याने किंवा नॅपकिनने अंग रगडलं गेलं पाहिजे, त्याच्याने घामाचा चिकटपणा निघून जातो आणि त्वचेचे आजार उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त होतात ते आपण टाळू शकतो. कारण उठणं रगडा किंवा नॅपकिन गरम पाण्यात धुवून उद्वर्तन म्हणतात त्याला, उद्वर्तन करून स्वच्छ आंघोळ करणे. आंघोळ झाल्यावर नाश्ता जो आहे तो सकाळचा लवकर झाला पाहिजे. नाश्त्यात तिखट, तळलेले, गरम मसालेदार पदार्थ जेवढे टाळता येईल तेवढे या ऋतूमध्ये टाळायचे. या ऋतूमध्ये जो आहारात बदल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सरबत, कैरीचं पन्ह, चिंचेचं पन्ह, कोकमचं सरबत, लिंबूचं सरबत, काही नसेल तर मीठ, साखर, पाणी, हे शरीरातलं पाण्याची जी कमतरता आहे ती भरून आणायला उपयोगी पडतात. टरबूज आहे, खरबूज आहे, हे सीझनल फळं या ऋतूमध्ये सकाळी नाश्त्यालाही खाल्ले तरी चालतात किंवा दिवस भाकून यांचं सेवन वापरणं. मक्याच्या काढणीला सुरुवात झाली आहे, पण बाजारात मक्यास अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मक्याच्या काढणीसाठी शेतमजुरी पुरेशा प्रमाणात मिळत नाही, शिवाय शेतमजुरांनी मजुरीचा दर वाढवला आहे. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी मक्याची काढणी यंत्राच्या मदतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. उत्पादन खर्च लक्षात घेता सरकारने शेतीमालास योग्य दर मिळायला हवा अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिके घेताना मक्याचे उत्पादन घेतले आहे. अन्य पिकांच्या तुलनेत मका उत्पादनावर खर्च कमी येतो म्हणून अनेक शेतकरी मक्याचे उत्पादन घेतात. यंदा अनेक शेतकऱ्यांनी मक्याचे उत्पादन घेतले. सध्या उन्हाची तीव्रता जास्त असल्याने आता शेतकऱ्यांनी मक्याची काढणी सुरू केली आहे. तळपत्या उन्हामुळे शेतमजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. तापमानामुळे अनेक शेतमजुरांनी काम नाकारण्याची भूमिका घेतली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यास गरजवंत ठरवून मजुरांची मजुरीचे दर वाढविले आहेत. जास्त मजुरी देऊन देखील शेतमाल वेळेत काढला जात नाही असे शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. तेव्हा काही शेतकऱ्यांनी मजुरांऐवजी यंत्राच्या मदतीने काढणी सुरुवात केली आहे. धुळे तालुक्यातील सावळदे, गरताड, तिखी, रानमळा या परिसरातील शेतकऱ्यांनी मक्याची काढणी सुरू केली आहे. मक्याची आता काढण्याचे प्रयत्न चालू आहेत. एकरला 30-35 म्हणजे 40 क्विंटल येतं आहे बुवा. तरी भावाच्या हिशोबाने फक्त 23-24 रुपये भाव भरपूर झाला आम्हाला बी. आता 18-19 रुपये चालू आहे. आता हे निघाल्यानंतर वावरं बिरं शेती बिती तयार केल्यानंतर मग आता कपाशीची मेची लागवड करण्यात आली. पाण्याची परिस्थिती एक वर्षापासून बरी आहे. आता काही अडचण नाही आहे. ठिबकद्वारे जतन करावं लागतं तिला. धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना रात्रीच्या जेवणानंतर अचानक त्रास होऊ लागला. त्यांची प्रकृती बिघडत असल्याचं लक्षात येताच बाधित सुमारे 70 जणांना रुग्णवाहिकेने हिरे महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांती सर्वांची प्रकृती स्थिर झाली आहे अशी माहिती प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य किशोर काळे यांनी दिली. पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यानंतर अन्नातून विषबाधा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. विषबाधा का आणि कशी झाली याचा शोध घेतला जाणार आहे. राज्याच्या पोलीस दलात पोलिसांची भरती प्रक्रिया पार पडली की त्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. धुळे शहरात राज्य राखीव पोलीस दलाचे केंद्र आहे. त्याचवेळी गेल्या काही वर्षांपासून धुळ्यात पोलीस प्रशिक्षण केंद्र देखील कार्यान्वित करण्यात आले आहे. या ठिकाणी सध्या सुमारे 70 पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षण केंद्र निवासी आहे त्यामुळे प्रशिक्षणार्थींना याच केंद्रात भोजन दिले जाते. शुक्रवारी सायंकाळी सर्व प्रशिक्षणार्थींना भोजन देण्यात आले पण रात्री 8 अनेकांना त्रास होऊ लागला. पोलिसांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच साऱ्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. भोजन केल्यानंतर काही काळाने सर्वांना उलट्या होऊ लागल्या. रुग्णालयात सर्वांवर उपचार केल्यानंतर सर्वांची प्रकृती स्थिरावली आहे असे प्राचार्य किशोर काळे यांनी सांगितले. आमच्याकडे 62 रुग्ण आलेले आहेत. त्या सगळ्यांना फूड पॉइझनिंग सध्या 20 पेशंट्सना आपण ऍडमिट केलेल्या आहेत. अजून काही बातम्या पण अल्पशा विश्रांतीनंतर. मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी
धुळे शहरातील भव्य दालन म्हणजे सीमा हँडलूम, सप्तरंगी दर्जेदार आकर्षक पडदे, पडद्यांसाठी लागणारे मजबूत रॉड, रुवाबदार सोफ्यासाठी सर्वोत्कृष्ट मटेरियल आणि मनपसंद कापड, सोफ्यासाठी शनील प्लेन लेदर क्लॉथ, उत्कृष्ट रंगसंगती असलेले बेडशीट्स, साखर झोपेची अनुभूती देणाऱ्या गाद्या, सोलापुरी चादरींपासून इतर आकर्षक चादरींची भरपूर व्हरायटी, मुलायम कापसाच्या पिलो, पिलो कव्हर, एअर पिलो उपलब्ध, बेबी पिलो, बेबी टॉवेल्स, बेबी ब्लँकेट्स, हॉपीस घर प्रशस्त करणारे कार्पेट, मजबूत आणि टिकाऊ डोअर मॅट। चला गुणवत्तापूर्ण खरेदीसाठी सीमा हँडलूम हाऊस, पारा रोड, धुळे। दूरध्वनी 0252-62-287-287। धुळे जिल्ह्यात ठिबक सिंचन क्षेत्रात गुणवत्तापूर्ण विश्वासाच्या एक तपाची परंपरा। श्री स्वामी समर्थ इरिगेशन तर्फे शेतकऱ्यांना सुवर्ण संधी। जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा फक्त 700 रुपयात। ठिबक सिंचनासाठी लागणारे सर्व साहित्य होलसेल दरात मिळेल। प्रोप्रायटर नितीन पाटील, हॉटेल व्यंकटेश नगाबारी जवळ देवपूर धुळे, फॅक्टरी पत्ता श्री स्वामी समर्थ इरिगेशन, प्लॉट नंबर G17, MIDC अवधान धुळे, मोबाईल क्रमांक 79724-94499 आणि 95279-94961। अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। खानदेशची कुलस्वामिनी असलेल्या एकविरादेवी मंदिरात सध्या चैत्र नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे। त्याचवेळी चैत्र पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सव होणार आहे। यात्रोत्सवास 15 एप्रिलपासून सुरुवात होईल। पहिल्या दिवशी देवीपुढे अनेक बालकांचे जावळ काढले जाईल, तसेच नवस फेडले जातील। मंदिर परिसरात 16 एप्रिलला रथ मिरवणूक काढली जाणार आहे। 2 वर्षांच्या कालखंडानंतर यंदा पहिल्यांदाच एकविरा देवीचा यात्रोत्सव साजरा केला जाणार आहे। त्यानंतर देवीवर श्रद्धा असणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे। धुळे शहरातील पांजरा किनारी असलेली एकविरा देवी अनेकांचे कुलदैवत आहे। खानदेशातील अनेक कुलांचा कुलाचार यात्रोत्सवाच्या काळात पार पाडला जातो। त्यासाठी चैत्र नवरात्र उत्सवापासून मंदिरात भाविकांची गर्दी होते। सध्या नवरात्र उत्सवामुळे मंदिरात 2 ते 10 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रम घेण्यात आले आहेत। या कार्यक्रमाअंतर्गत शनिवारी नवचंडी यज्ञ करण्यात आला। मंदिरात दररोज रात्री होणाऱ्या कीर्तनास अनेक भाविक हजेरी लावतात। चैत्र नवरात्र उत्सव पार पडल्यानंतर मंदिरात चैत्र पौर्णिमेपासून यात्रोत्सव भरविला जातो। या यात्रोत्सवात अनेकांकडून कुलाचाराचे पालन केले जाते। अनेक कुळातील मुलांचे जावळ देवीसमोर काढले जाते। कुलाचाराप्रमाणे देवीस डाळबट्टीचा नैवेद्य दाखविला जातो, तर काही कुळांकडून जावळ किंवा शेंडी उतरविताना बोकड बळी दिला जातो। कोरोना संसर्गामुळे गेल्या 2 वर्षात बहुसंख्य काळ मंदिर कुलूपबंद राहिले, त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत जाऊन देवीचे दर्शन घेता आले नाही। साहजिकच अनेकांकडून कुलाचार झाले नाहीत। यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने मंदिरात विविध धार्मिक अनुष्ठाने होत असून भाविक हजेरी लावत आहेत। यंदा चैत्र नवरात्र उत्सवात साजरा होत आहे। दररोज विविध कार्यक्रमांना भाविक हजेरी लावतात। तसेच चैत्र पौर्णिमेस एकविरा देवीची यात्रा भरविली जाणार आहे। यंदा यात्रोत्सव साजरा होत असल्याने भाविकांमध्ये उत्साह आहे। यंदा 15 एप्रिलला विधिवत पूजा अर्चा करीत विविध धार्मिक अनुष्ठाने पार पाडली जातील। पहिल्या दिवशी भाविक कुलाचाराप्रमाणे बालकांचे जावळ आणि शेंडी काढतील। भाविकांना कुलाचार करता यावेत म्हणून प्राथमिक सोयीसुविधा देण्यात येत आहेत। यात्रोत्सवानिमित्त 16 एप्रिलला रथ मिरवणूक काढली जाणार आहे। सजविलेल्या रथावरून एकविरा देवीच्या पादुकांची मिरवणूक काढली जाईल। भाविकांनी यात्रोत्सवाच्या काळात देवीचे दर्शन घ्यावे, नवस फेडताना भक्तिमय वातावरण भंग होईल असे कृत्य कोणाकडूनही घडू नये अशी अपेक्षा सोमनाथ गुरव यांनी व्यक्त केली। या चैत्र नवरात्र निमित्ताने 10 दिवस पूर्ण असं कीर्तन सप्ताह ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे अष्टमीच्या दिवशी म्हणजे 9 तारखेला शनिवारी नवचंडी यज्ञ होणार आहे आणि या चैत्र नवरात्र निमित्ताने असे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक कार्य या ठिकाणी केले जात आहे। तसंच 15 तारखेपासून आई भगवतीची यात्रा उत्सवाला सुरुवात होणार आहे। 15 तारखेला लहान बालकांचं जावळ नवस मान मानता यांचा कार्यक्रम होईल।
आणि 16 तारखेला आई भगवतीचे पालखी शोभायात्रा रथातनं निघेल आणि त्या रथातनं निघालेला यात्रा या सर्व यात्रा कार्यक्रमाचा एक भाग आहे यात्रा उत्सवाचा. आणि यात्रा उत्सवानिमित्त आणि चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त सर्व भाविक भक्तांना हार्दिक शुभेच्छा. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची कास धरत काम करणाऱ्या संधी देण्याची भूमिका घेतली, त्यामुळे सरकारी नोकरांच्या सहकारी बँकाच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी बबन नगराळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात बँकेच्या माध्यमातून अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सभासदांसाठी चांगले काम करतील असा आशावाद गटनेते रवींद्र खैरणार आणि शशांक रंधे यांनी व्यक्त केला. कार्यकाळ संपल्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर नूतन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवड करण्यात आली. धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या बँकिंग क्षेत्रात सुमारे 100 वर्षांची परंपरा सरकारी नोकरांची सहकारी बँकेस आहे, त्यामुळे या बँकेवर आपल्या गटाची सत्ता असावी आणि बँकेचे अध्यक्षपद आपल्याकडे असावे अशी अपेक्षा अनेकांना असते. बँकेतील सत्ताधारी गटाचे नेते रवींद्र खैरणार आणि शशांक रंधे यांनी मात्र स्वतः सत्ता हाती न घेता इतरांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ठराविक काळासाठी अनेकांना पदावर काम करण्याची संधी दिली जात आहे. गटांतर्गत ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्यामुळे विद्या मोरे आणि संदीप मराठे यांचा अनुक्रमे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला, त्यामुळे राजीनामा दिला होता. सहकार विभागाचे अधिकारी मनोज चौधरी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात आली. चौधरी यांनी निवडणूक कार्यक्रम घेतला. बँकेच्या सभागृहात सत्ताधारी गटातर्फे अध्यक्षपदासाठी प्रवीण पाटील यांचा तर उपाध्यक्षपदासाठी बबन नगराळे यांचेच अर्ज दाखल करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी चौधरी यांनी छाननीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर विजयी उमेदवारांच्या पाठीराख्यांनी गुलाल उधळत आनंद व्यक्त केला. यावेळी गटनेत्यांसह वामन पाटील, जितेंद्र पाटील, एस टी पाटील, चंद्रशेखर पाटील, रमेश देसले, प्रवीण भदाणे, प्रदीप देवरे, भरत पवार, शिरीष बिरारीस, रवींद्र हिरे, निलेश पाटील, वसंत चव्हाण, भूपेश बाविस्कर, किरण बोरसे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. यावेळी गटनेते रवींद्र खैरणार म्हणाले की फुले शाहू आंबेडकरांची विचारधारणा लक्षात घेऊन आम्ही काम करीत आहोत. आपण नेतृत्व करीत असताना पद आपल्याकडेच पाहिजे अशी भूमिका आम्ही घेतली नाही. काम करणाऱ्या प्रत्येकास संधी दिली पाहिजे. या भूमिकेतून प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, बँक आणि सभासदांच्या हिताचेच निर्णय घेतील असा आत्मविश्वास रवींद्र खैरणार यांनी व्यक्त केला. परंतु सर्व स्तरातून आणि सर्व राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर सत्ता ही प्रत्येकाला अपेक्षित असते. परंतु आम्हाला आणि आमचे दोघं गटनेते म्हणजे मी आणि आदरणीय रवींद्रजी खैरणार यांना सत्तेची लालसा अजिबात नाही. समाजातल्या आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांना कुठेतरी चांगलं स्थान मिळावं, त्यालाही काहीतरी समाजासाठी देणं पूर्ण करण्याची शक्ती मिळावी म्हणून हा उद्देश समोर ठेवून आणि फुले आणि शाहू महाराज आणि आंबेडकर यांचा वारसा जपण्यासाठी आणि त्यांच्या या वारसाला काहीतरी कुठेतरी एक चांगलं नियोजन कटिबद्ध असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून हा निर्णय मी आज घेतलेला आहे. बातमीपत्रात पुन्हा एक नजर आजच्या काही ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतिराज इंजिनियर्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सीमा हँडलूम हाऊस, सीमा हँडलूम म्हणजे घर आणि ऑफिस सजावटीचं सर्वोत्तम स्थान, श्री स्वामी समर्थ इरिगेशन, जुनी ISI मार्क असलेली ठिबक नळी द्या आणि नवे नळी बंडल घेऊन जा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करणाऱ्या आणि हल्ला करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी, धुळ्यात कार्यकर्त्यांकडून निषेध. धुळे शहरासह जिल्ह्याच्या तापमानाची पातळी 42 अंशांवर, उन्हाळा सुसह्य होण्यासाठी आयुर्वेदात सांगितलेल्या उपाययोजनांचा अवलंब करावा, वैद्य प्रवीण जोशी यांचं मत.
धुळे शहरातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलिसांना शुक्रवारी रात्री भोजनातून विषबाधा. हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे खानदेश कुलस्वामिनी एकविरा देवीची यात्रा यंदा 15 एप्रिल पासून. मंदिर परिसरात 16 एप्रिलला रथ फिरवणूक काढली जाणार. आणि धुळे जिल्ह्यातील सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात गस बँकेच्या अध्यक्षपदी प्रवीण पाटील तर उपाध्यक्षपदी बबन नगराळे यांची बिनविरोध निवड. याबरोबरच धुळे टीव्हीचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.